बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शब्दसिद्धी पाहतोय. आता त्यामध्ये उपसर्ग घटित शब्द कसे तयार होतात आपण पाहिलं. उपसर्ग म्हणजे काय ते सांगितलं की मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो त्याला उपसर्ग असे म्हटलं जातं. म्हणजे शब्दाच्या आधी जोडला जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. आता त्यानंतर आपण प्रत्यय घटित शब्द आता पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, त्याच मधला भाग आहे प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय की मूळ शब्दानंतर, बघा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित बघा, मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो त्याला प्रत्यय असे म्हणतात. आता बघा मागाचा जो उपसर्ग घटित शब्द आपण त्याचा आपण व्याख्या पाहिली, त्याची ती कशी होती, मूळ शब्दा आधी होती. कशी होती, मूळ शब्दा आधी होती. आणि आता प्रत्यय घटित ही कशी आहे, मूळ शब्दा नंतर. ते आता आपण उदाहरणार्थ पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा काही शब्द आहेत. बघा या ठिकाणी शेत, वर्ष, दुकान, गाडी, लहान ह्या साईडला तुम्हाला हे शब्द दिसतात. आता हे शब्द आहेत बरोबर, हे मूळ शब्द आहेत बरोबर. आता या मूळ शब्दांना आपण ज्यावेळी प्रत्यय लावतो त्यावेळी तो शब्द कशा पद्धतीने तयार होतो हे आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता बघा मूळ शब्द कोणता आहे, शेत. कोणता आहे, शेत बरोबर. शेत म्हणजे फक्त शेत झालं बरोबर. आणि त्याला आपण करी हा शब्द त्या ठिकाणी प्रत्यय जोडला बरोबर. करी हा प्रत्यय जोडल्यानंतर होणारा शब्द तयार आहे, तो कसा होणार, शेतकरी. कसा होणार आहे, शेतकरी. म्हणजे मूळ शब्द झाला शेत बरोबर, आणि त्याला आपण प्रत्यय कोणता जोडला, करी बरोबर. त्यामुळे तो होणारा शब्द कसा झाला, शेतकरी. असा तो एकत्रित शब्द त्या ठिकाणी तयार झाला. म्हणून होणाऱ्या शब्दांना, तयार होणाऱ्या शब्दांना काय म्हटलं तर शब्दसिद्धी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघा आता या ठिकाणी मूळ शब्द आहे वर्ष. कोणता आहे, वर्ष. आता या वर्ष या शब्दाला आपण प्रत्यय भर. कोणता शब्द जोडला, भर हा शब्द आपण जोडला. आणि तयार होणारा शब्द कोणता आहे, वर्षभर. कोणता शब्द आहे, वर्षभर. त्यानंतर बघा दुकान हा मूळ शब्द आहे, दुकान हा मूळ शब्द आहे. आणि दुकान या शब्दाला आपण दार हा शब्द जोडल्यानंतर तो कसा झाला, दुकानदार बरोबर. दुकान म्हणजे फक्त दुकानदार. आणि दार जोडल्यानंतर तो कोण झाला, त्या दुकानाचा मालक म्हणजे दुकानदार. त्या ठिकाणी हा शब्द तयार झाला. त्यानंतर पुढचा आहे बघा मूळ शब्द कोणता आहे, गाडी. कोणता आहे, गाडी. आणि गाडी या शब्दाला आपण वाहन हा शब्द जोडला बरोबर. म्हणजे प्रत्यय जोडला त्यानंतर होणारा शब्द कोणता आहे, गाडी. वाहन असा शब्द त्या ठिकाणी तो तयार होतो. बघा मूळ शब्द आहे लहान, त्यानंतर आपण त्याला प्रत्यय कोणता जोडला, पण. मग लहान पण असा शब्द त्या ठिकाणी काय होतो, तो तयार होतो. असे बरेचसे शब्द आपण प्रत्यय जोडल्यानंतर ते तयार होतात. मग असे आपण उपसर्ग घटित पाहिले, म्हणजे शब्दा आधी जोडले जाणारे अक्षर किंवा शब्द ते पाहिले मग असे बरोबर. आणि आता आपण काय पाहतोय, प्रत्यय पाहतोय. म्हणजे शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडले जाते त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यय असे म्हणतो. आता बघा उदाहरणार्थ बघा, करी, भर, दार, वान, पण हे कसे, हे काय आहे, प्रत्यय आहे बरोबर. हे काय आहे, प्रत्यय आहे. म्हणजे शब्दानंतर आपण काय केले, हे शब्द जोडले, म्हणून ते कसे आहे, ते प्रत्यय आहे. उपसर्ग म्हणजे आधी, प्रत्यय म्हणजे नंतर बरोबर. हे आपण फक्त काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता त्यामध्ये बरेचसे शब्द त्या ठिकाणी आहेत. आता करी बरोबर, आता करी हा प्रत्यय आहे बरोबर. काय आहे, करी हा प्रत्यय आहे. आता प्रत्यय आपण तसा प्रत्यय जोडून त्या ठिकाणी होणारे शब्द बरेचसे तयार आहेत. शेतकरी, देणेकरी, भाडेकरी, वारकरी, पहारेकरी बरोबर. म्हणजे करी हा आपण प्रत्यय जोडून त्या ठिकाणी शब्द तयार करतो. म्हणजे शेत बरोबर देणे, त्यानंतर करी जोडल्यानंतर तो कसा होतो, देणेकरी. त्यानंतर वार करी अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रत्यय जोडल्यानंतर ते बरेचसे शब्द असे तयार होतात. मग त्यामध्ये मानकरी, कष्टकरी, कामकरी, गावकरी अशा पद्धतीने शब्द तयार होतात. आता भर उदाहरणार्थ या ठिकाणी भर शब्द आहे बरोबर. प्रत्यय कोणता आहे, भर. तर त्या प्रत्यय घटित शब्द तयार होणारे कोणकोण आहेत बघा, त्यामध्ये मिनिट भर, तास भर, दिवस भर, महिना भर, वर्ष भर, साल भर, वीत भर, ओंझळ भर, डबा भर, टोपली भर बरोबर, गाव भर, रात्र भर,
बरोबर अशा पद्धतीचे शब्द आपण त्या ठिकाणी जोडून त्या ठिकाणी काय करू शकतो प्रत्यय जोडून प्रत्ययाला त्या प्रत्यय जोडून त्या ठिकाणी शब्द ते तयार करू शकतो त्याचबरोबर आता या ठिकाणी दार दार हा प्रत्यय जोडून त्या ठिकाणी होणारे शब्द बघा दुकानदार हौसदार जमीनदार साथीदार दिलदार त्याचबरोबर शिलेदार किल्लेदार धारदार खबरदार शानदार दौलदार ऐटदार रुबाबदार अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी काय होतात ते तयार होतात आता वान हा आता या ठिकाणी बघा वान हा आपण त्या ठिकाणी प्रत्यय जोडून होणारा शब्द बघा कोणता आहे बाल बागवान गाडीवान गुणवान बरोबर बलवान धनवान रूपवान धैर्यवान अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी काय होतात ते तयार होतात आता त्या ठिकाणी पण हा प्रत्यय जोडल्यानंतर बघा बालपण लहानपण शहानपण मोठेपण थोरपण देवपण बरोबर या पद्धतीचे शब्द तयार होतात त्याचबरोबर पणा हा शब्द जोडल्यानंतर बघा प्रत्यय जोडल्यानंतर होणारा शब्द लहानपणा शहानपणा मूर्खपणा गाढवपणा वेडेपणा परकेपणा प्रेमळपणा सरळपणा बरोबर जिवंतपणा गंभीरपणा निर्भयपणा अशा पद्धतीचे प्रत्यय जोडल्यानंतर शब्द तयार होतात असे बरेचसे शब्द आहेत तुम्हाला स्वाध्यायामध्ये लिहावे लागतील ते लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा सराव चांगला होईल आणि मला खात्री आहे की तुम्ही उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय हे तुम्ही आता व्यवस्थित समजून घेतलेले आहात आता यामधला एक पुढचा एक भाग आहे द्विरूपी घटित शब्द द्विरूपी घटित शब्द म्हणजे एक अक्षर किंवा शब्द दोनदा येणे म्हणजे एकाच ओळीमध्ये एकाच शब्दामध्ये त्या ठिकाणी अक्षर किंवा आता म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आता आपण जो पहिला भाग तो कोणता पहिला प्रत्यय घटित शब्द